नमस्कार मी जयंती वाघधरे दिवाळी स्पेशल भागात तुमचं मनापासून स्वागत आहे प्रेमाची दिवाळी असं आन, या कार्यक्रमाचं नाव आहे आणि या कार्यक्रमात आज सहभागी झालं आहे पॉलिटिक्समधलं एक आदर्श जोडपं एक लोकप्रिय जोडपं म्हणून ज्यांची ओळख निर्माण होती आहे मिस्टर Mr. अँड मिसेस राणा तुम्हाला दोघांचंही मनापासून स्वागत आहे झी तासमध्ये थँक्यू अगदी सुरुवातीला मला एक प्रश्न तुम्हा दोघांनाही करायचा आहे तो म्हणजे यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचं सावट आहे आणि सगळीकडेच अगदी साध्या पद्धतीनं दिवाळी होती आहे पण मला तुमचे प्लॅन्स जाणून घ्यायचे नेहमीची जी दिवाळी आहे त्यापेक्षा ही दिवाळी वेगळी आहे कारण कोरोनाच्या सावटामध्ये सापडलेली जनता त्यासोबत संपूर्ण शेतकरी शेतमजूर आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर आले नाही विदर्भाच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरा केला नाही हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं दुर्भाग्य आहे आणि आज शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात गे जात असल्यामुळं कुठंतरी आम्हाला असं वाटतं की आमची दिवाळी ही आज दिवाळी नाही आहे तर मोठ्या प्रमाणे शेतकऱ्यांचे दुःख सोबत घेऊन आम्ही दिवाळी साजरी आहे लक्ष्मीपूजन करत आहे लक्ष्मीला प्रार्थना आहे की या शेतकऱ्यांचं दुःख नष्ट कर आणि कुठंतरी या सरकारला सद्बुद्धी दे भलं होईल आणि त्यांना काहीतरी मजबूत आधार मिळेल दरवर्षी आपण खूप उत्साही राहतो आणि दरवर्षी मागच्या वर्षी विधानसभाचे इलेक्शन जस्ट दोन दिवस आधी निकाल लागलं होतं तर ती दिवाळी आणि लग्नानंतर जे नऊ दहा नऊ दिवाळी आमचे झालेले आहे तो खूप वेगळे पद्धती कारण लग्नानंतर वेगळी ठिकाणी जाणं आणि ग्रामीणमध्ये राहणं कारण अमरावती इज अ व्हेरी स्मॉल टाउन खूप लहानसा टाऊन आहे आणि मुंबईमध्ये राहणारी मु बॉर्न पॉटअप मुंबईची आणि तिथे जाऊन दिवाळी साजरी करणं मुंबई म्हणजे एक टोटल वेगळं कल्चर आणि तिथे जाऊन टोटल वेगळे कल्चरला आपण गेलो आणि तिथे दिवाळी साजरी करणं प्रत्येक गोष्टी फराळ वेगळे वेगळे पद्धतीचे प्रत्येक घरात होत असते आणि आपण त्याचा आनंद घेत असतो की बाई आम्हाला जास्त येत नाही करताना पण सासूसोबत बसून कसं शिकणं म्हणजे एखादा दिवस त्याच्यासाठी देणं आणि प्रत्येक दिवाळी खूप वेगळी आनंदात गेली आहे पण या वेळची जी दिवाळी आम्ही जे साजरी करणार आहे सगळे लोकांना पहिले तर दिवाळीची सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि लक्ष्मी मातेला सुद्धा आम्ही नमन करतो प्रार्थना करतो ज्याचा सगळ्यात मोठा आमचे पूर्ण देशाला ज्याचा सगळ्यात मोठा आधार शेतकरी राजा म्हणतो आणि शेतकरी राजा आमच्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाचा आमच्या जीवनामध्ये आणि त्याच्यासाठी लढणं त्याच्यासाठी न्याय मागणं ही दिवाळी आम्ही त्यांना अर्पण करणार आहे नक्कीच म्हणजे खरं तर ना या मध्ये आम्हाला म्हणजे मिस्टर अँड मिसेस राणा हे एक आदर्श कपल एक लोकप्रिय कपल आहे आजच्या जनरेशनमध्ये कारण खूप अर्ली थर्टीजमध्ये तुम्ही पॉलिटिक्स मध्ये आहात आणि तुम्ही दोघंही यशस्वी आहात मला एक प्रश्न असा करायचा आहे की पॉलिटिक्समधली दोन व्यक्ती या घरात राहत तर घरात शब्द कुणाचा चालतोय <laughs> याचं उत्तर मी चांगले पद्धतीने देऊ शकते आय गिव्ह दी आन्सर इन लिटर ऑन रवीजी देतात आपली जी संस्कृती आहे ज्याला आपण मानतो या भारतामध्ये संस्कार संस्कृती आपल्याला मुलींना देत आपण घेत आलो आहे आपली संस्कृती जी आहे आणि फॉरवर्ड दिवस ना दिवस आपण ते आपल्या जीवनामध्ये आपण इम्प्लिमेशन स्वतःहून करता आणि मी तिच्या त्यामधली आहे की कितीही मी इंडस्ट्रीमध्ये कामही जरी केलं असेल कितीही मॉडर्न इंडस्ट्रीमध्ये काम जरी केलं असेल पण आजसुद्धा जेव्हा मी बाहेरही चालते तर मी एक पाऊल यांचे मागेच चालते कोणत्याही विषयामध्ये कोणालाही तो डोक्यात एक क्षणासाठी आला नाही पाहिजे की शी इज ट्राइंग ट्राईंग टू डॉमिनेट अ हजबेंड म्हणून म्हणजे इक्वॅलिटी कुठेतरी इक्वॅलिटी नाही मी नेहमी त्यांचे मागेच राहणार आहे मी खासदार असो खासदार नसो मी नेहमी तो आपला कल्चर आपल्या जीवनामध्ये घेऊन चाललेली आहे मी मी खूप लोकांना ऐकते महिलांना बोलताना की नाही आम्ही दोघे बराब बराबरीमध्ये आहे बरोबर आहे ते जर काम करत असेल तर मी काम करते पण माझी मेंटॅलिटी थोडीशी डिफरंट आहे आय ऑलवेज गिव्ह अ प्रिफरन्स टू माय कल्चर अँड आय विल डेफिनेटली डू इन माय फ्युचर ऑल्सो कारण की मी नेहमी मागे राग राहण्यामध्ये जो आनंद आहे तो समोर जाण्यात नाही आहे तर मला वाटतं मी कोणतीही मोठे पदात गेली तर आय थिंक आय विल ऑलवेज बी बिहाइंड हिम म्हणजे मला ते म्हण इथे आठवते की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन दॅज अ वुमेन सो दिस वुमेन ही कायम तुमच्या मागे राहणार असं ती म्हणतेय पण तुम्हाला याविषयी काय म्हणायचं की घरात कोणाचा शब्द चालतो आणि नवनीतजींनी जे काही म्हटलंय की प्रत्येक पावला पावली त्या तुमच्या मागेच राहणार आहेत तर याविषयी तुम्हाला काय म्हणायचं असं काही नाही कारण की आम्ही दोघेही ज्या फील्डमध्ये आहे प्रत्येक गोष्ट चर्चा करतो तर आमचं नेहमी एकमत होते म्हणून एकमत वारंवार एकमत झाल्यामुळं आम्ही ते लग्न केलं सोबत कारण की जेव्हा आम्ही रामदेव बाबांच्या प्रोग्राममध्ये भेटलो तिथे जेव्हा आम्ही योगा शिबीरच्या माध्यमातून त्यांची जी आवड होती योगा शिबिर तीच आवड माझी होती नंतर आमची ज्या पद्धतीने भेट झाली मग आम्ही एकत्र जवळ आलो आणि दोन्ही परिवारचा निर्णय घेऊन आम्ही मग पुढे गेलो तर मला असं वाटतं की जीवनाची सुरुवात जे आम्ही आहे एक कपल जे असते आपली भारतीय संस्कृती जी असते त्या त्याची जे सुरुवात आहे जेव्हा आमची मन मिळाले आमचे विचार पटले त्यानंतर आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊन आता त्या खासदार आहे मी आमदार आहे मन कोणाची चालत असेल घरी बाहेर कुठे तर आय थिंक यांचीच मन चालते ऑब्व्हियस बर ते नाही बोलू आय कॅन टेल यू तुम्हाला सांगू शकते की मन म्हणजे कुठेही असलं तर मन यांचीच चालते फक्त जे सांगितलं तेच होते ते आम्ही <laughs> चर्चा करतो त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिली ते प्रोफेशनली दिली अदरवाइज ऑल्सो देन प्रोफेशनल आपण जर बोलत असतो कोणाची हा क्रिटिसिजम आम्ही चांगल्या पद्धतीने एकमेकाला करतो कुठे चुकत आहे काय करत आहे तू वी टॉक त्याच्यावर आम्ही बोलतो एकमेकाला क्रिटिसाइज करतो की हे चुक चुकत आहे हा चांगला हा बरोबर नाही असं आपण ते कॉन्व्हर्सेशन इट इज अ व्हेरी इन गुड व्हेरी गुड वे आम्ही जे करतो ते खूप चांगल्या लाईनवर जाते पण मन जर मनात असेल कोणाची चालत असेल तर ते, ते नक्की रवीजीची चालते तर त्याच्यात काही डाऊट नाही असं काही नाही मी प्रयत्न करतो की सगळे सोबत चालले पाहिजे पण कुठे असं वाटलं की बाबा मी राईट माझं अँगल आहे तर त्याला सगळे सो साथ देतात म्हणून आम्ही सोबत चालतो हा प्रश्न मला तुम्हाला करायचा आहे रवीजी नवनीतजी मध्ये सुपरस्टार होत्या आणि फिल्म इंडस्ट्रीमधलं एक मोठं नाव आहे नवनीत राणा तर मला एक प्रश्न आज असा करायचा आहे की नवनीतजी ॲज अभिनेत्री का नवनीतजी ॲज अ राजकारणी कुठल्या भूमिकेत जास्त तुम्हाला त्या परफेक्ट वाटतात पडद्यावर काम करणारी हिरोईन आणि त्याच्यावरून जे अर्निंग मनी येत होतं त्यातून त्या दिवाळी असो दसरा असो अपंग विद्यालय अंध विद्यालय विधवा महिला आहे अशा महिलांना त्यातून त्या पंचवीस टक्के डोनेट करत होत्या तर मी जेव्हा पाहिलं की एक अभिनेत्री असल्यानंतर आपल्या अर्निंग मनी जो आहे त्यातून गरिबांची गरज आहे ती पूर्ण करत आहे तर मला असं वाटलं की मी जरीही पडद्यावरची हिरोईन असली तरी मी जमिनीवरचा हिरो आहे एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे एक जमिनीवरचा लोकप्रतिनिधी आहे कारण मी जमिनीवर राहून जर लोकांमध्ये काम करतो आणि लोकांच्या हृदयामध्ये मी स्थान निर्माण केलेलं आहे मी लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे आणि मला असं वाटतं पडद्यावरचं काम जे आहे ते लोकांच्या हृदयामध्ये असते पण जमिनीवरचं अधिक हृदयामध्ये असते तर मला असं वाटते खासदार म्हणून जे काम करत आहे ते आणखी चांगलं आहे हे जी प्रतिमा त्यांनी उमटवली आहे आमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ते मला अधिक चांगलं वाटते आणि खरच म्हणजे त्यांचा प्रवास सोपा नाही कारण एक सुपरस्टार त्या ग्लॅमर वर्ल्डमधून जेव्हा तुम्ही डायरेक्ट अमरावती कट टू आणि पॉलिटिक्समध्ये उतरता तेव्हा म्हणजे तिथली लोक तुम्हाला कितपत स्वीकारता इथपासून तो प्रश्न सुरू होतो पण त्या विजयी ठरल्या आणि त्या आज एम पी आहेत तर मला हाच प्रश्न तुम्हाला करायचा आहे की अभिनेत्री ते राजकारणी त्यांचा जो प्रवास आहे तुमचाही नक्कीच एक वाटा असेलच त्यांचं मार्गदर्शन असेलच तर कशा पद्धतीनं हे सगळं जुळून आलं किंवा हे सगळं झालं त्याविषयी ऍक्टर म्हणून काम करतो तो खूप मेहनत असते त्याच्यामध्ये पण आज ऍक्च्युअल जमिनीवर उतरून एक सोशल मुवमेंट चालवणं महिलांचे युवकांचे प्रश्न सोडवणे यामध्ये जेव्हा त्यांनी खूप ताकदीनं मेहनत केली त्याचं फळ मिळालं त्यांना की त्या खासदार म्हणून निवडून आल्या आणि पुन्हा खासदार झाल्यानंतर अनेक लोक राजकारणामध्ये यशस्वी होतात मग नंतर स्लो होऊन जातात पण यशस्वी झाल्यानंतर आणखी जोमाने काम करणं म्हणजे पार्लमेंटमध्ये मी त्यांची भाषणं ऐकली जनतासुद्धा ऐकते बाकी सगळे लोक ऐकतात की एकदम जीवातून अंध आतमधून ते एक एक शब्द जेव्हा मांडतात तर तर त्या स्पीकरलासुद्धा त्याची नोंद घ्यावी लागते मंत्र्यांनासुद्धा नोंद घ्यावी लागते मला आठवतं की एक एक किस्सा तेव्हाचा की कि जेव्हा तुम्ही नुकतंच पॉलिटिक्समध्ये सुरुवात केली तेव्हा रवीजी जेलमध्ये नऊ दिवस होते कारण आंदोलन शेतकऱ्यांसाठी आंदोलन ते करत होते आणि तुम्ही बाहेर आंदोलन करत होत्या आणि तर मला तो कारण त्यावेळेला लोकांनी तुम्हाला स्वीकारणं थोडंसं कठीण होता कारण तेव्हा तुम्ही नुकतीच मध्ये एक गी 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 गी। <laughs> आ, एंट्री घेतली होती असं म्हणजेच म्हणजे पॉलिटिक्स मध्ये एंट्री नव्हती घेतली एंट्री काही एंट्रन्स नसते पॉलिटिक्स मध्ये इट इज जस्ट अ बेसिक जेव्हा आपण एक आमदाराची मिसेस म्हणून लोकांचे एक्सपेक्टेशन्स माझेकडनं होते पण एक हिरोईन म्हणून माझ्या नेगेटिव्हिटी खूप होती की पॉलिटिशियनची मिसेस एम एल ए आहे ची मिसेस आहे आणि एम एल ए जर आतमध्ये गेला शेतकऱ्यांचे प्रश्न बॉन बॉटअप इन मुंबई शेतकऱ्यांबद्दल काहीच माहीत नव्हता आणि शेतकऱ्यांच्या पिकाबद्दल कसे आपण बोलणार कसे आपण भांडणार बाहेर मी कशी आंदोलन करणार आणि नवीन नवीन लग्न तीन चार महिने झाला होता नुकताच आणि पूर्ण बांगड्या हातात होत्या आणि बाहेर मी कंटिन्यू रोडवर आंदोलन करून ठाम बसून मी मोर्चा हँडल केला होता पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि शेतकऱ्यांची तेव्हा परिस्थिती आणि तेव्हा पवारसाहेब केंद्रात कृषी मंत्री होते आणि जेव्हा नऊ दिवस हे आतमध्ये होते तेव्हा प्रत्येक तालुकामध्ये जाणं शेतकऱ्यांसोबत रात्री तीन तीन वाजतापर्यंत बोलणं काय परिस्थिती आहे कधीच परिस्थिती आहे पिकावर किती पैसे तुमचे लागले किती नुकसान झालं किती आपण मागणी केली पाहिजे इथपासून मी सुरुवात केली होती ते सगळी गोष्टी मी गेल्या नऊ वर्षापासून केली आणि मी हारली म्हणून मी गप्प बसली नाही की आय वॉज डिमॉरलाइज की रिझल्ट जे या दिवशी लागला अँड आय वॉज व्हेरी डिप्रेस की बिकॉज uh, कधी मी माझ्या जीवनात फेलियर पाहिलं नव्हता आणि फेलियर पाहिल्यानंतर एक तर माझे आई वडील माझे बॅकबोन होते लग्नाआधी आणि लग्नानंतर आपण म्हणतो की हजबंड केनॉट बी बॅकबोन ॲज कम्पेअर टू युअर मॉम पेरेंट्स गार्जियन तर त्याच्यामध्ये जेव्हा लग्नानंतर आय वॉज टोटली ओके की मी घरी राहिली तरी चालते हां ॲज जेही माझी फॅमिलीला आवडत असन तर आपण ते करू अच्छा हां आय वॉज प्लॅन प्रिपेड फॉर दॅट की मी खूप कॉम्प्रोमाइझिंग खूप विचार करणारी कारण की इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर डोक्यासमोर मी कधी काही काम माझं जाऊ दिलं नाही आय वॉज ऑलवेज इन कंट्रोल तर तो कंट्रोल हीच आहे की मी आज या पोझिशनला बसलेली आहे त्याच्यासोबत पॉलिटिक्सचे माझे गुरु जर मी कोणाला मानत असेल तर रवीजी आहे बिकॉज बीइंग सो so पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीसाठी पॉझिटिव्ह राहणं आणि पॉझिटिव्ह गोष्टी जर मी हार्डली पडली सुद्धा फेलियर झाली दोन हजार मध्ये पण मला एनकरेज करणार की यू हॅव यू डिझर्व टू wow. अगेन स्टँड अँड कम आउट तुम्ही बाहेर निघू शकता कारण साडेतीन लाख लोकांचं मत तुमच्या सोबत आहे म्हणजे यू डिझर्व यादव वे इट वॉज जस्ट अ वेव्ह दोन हजार मध्ये एक वेव्ह होती म्हणून तुमचा पराभव झाला बट अदरवाइज इफ यू सी आय कॅन शॉर एवढा मोटिवेट करणार आणि पॉझिटिव्हिटी अदरवाईज कोणी दुसरा हसबंड असला तर ते म्हणत हा हा पडल्या एकदा आता जाऊ द्या आता काही करायची गरज नाही आहे आय एम देअर मी हँडल करू शकते मी हँडल करते म्हणून पण एक टॅलेंटेड व्यक्तीला ज्याला काही करू शकते जीवनामध्ये लोकांसाठी लढू शकते त्यांचे न्यायासाठी बाहेर निघू शकते तर असे व्यक्तीला घरी घरात ना ठेवताना वी शूड मेक हर आउट अँड वर्क फॉर पीपल हा विचारनी सोचनी मला बाहेर आणलं परत अँड बिकॉज ऑफ दॅट आय थिंक मी मेहनत खूप केली त्याच्यात काही uh, दुमत नाही कारण की बारा बारा तास तेरा तेरा तास दिवसात इलेक्शन असो नसो मी स्ट्रगल केला अँड फक्त एक विश्वास लोकांची पॉझिटिव्हिटी माझ्यासोबत ते हळूहळू खूप जोमाने आणि सगळ्यात मोठी की फिमेल फिमेलला कन्व्हिन्स करू शकत नाही कोणत्याही बाबतीत खूप डिफिकल्ट असते आणि प्रत्येक ठिकाणी मी पाहिलेलं आहे महिला महिलाला थोडासा मागे टाकण्याचा प्रयत्न करतात आणि माझ्या जिल्ह्यात हा वेगळाच विषय होता कारण की आ, मला पाहिल्यानंतर सगळे मैत्रीण म्हणून माझ्याजवळ यायचे आपले प्रॉब्लेम सांगायचे आपले मुलींबद्दल सांगायचे मला सपोर्ट करायचे की नाही वहिणी तुम्ही चांगले करत आहे आम्ही तुमच्यासोबत आहे आणि मॅक्सिमम वोट जर आपण पाहिलं आणि माझा सगळ्यात मोठा स्ट्रेंथ जर कोणी असेल माझ्या जिल्ह्यात तर सगळ्यात मोठा जिल्ह्यात महिला असेल ख्यातात कारण महिलांना कन्व्हिन्स करणं म्हणजे पूर्ण परिवाराला कन्व्हिन्स करणं आणि महिला अनप्रॅक्टिकल कधी कन्व्हिन्स होत नाही महिलाला जर पटत असेल की ही महिला बरोबर प्रॅक्टिकल चांगल्या पद्धतीने आमचे विचार मांडत आहे म्हणून या बाईला सपोर्ट करावं लागेल आणि असे महिला ज्यांना काही समजत नव्हता असेही लोक होते ज्यांनी पहिल्यांदा वोटिंग केलं आयुष्यामध्ये आणि ते सुद्धा मला केलं आणि त्यांना सांगून केलेलं आहे तर मला वाटते की महिला जेव्हा तुमच्या सोबत असते शक्ती आपण ज्याला म्हणतो आणि ते शक्तीनी आज माझ्या जिल्ह्यामध्ये दाखवून दिला की महिला सोबत असते त्याचा वेळा बेडा पार असते तर त्या पद्धतीने माझ्या जिल्ह्यात तसं झालेलं आहे तर फॉर मी तो आय एम टोटली एव्हरी टाईम मी नेहमी महिलांची थोडी जास्त बाजू घेत असते मला महिला म्हणजे थोडीशी सेन्सिटिव्ह मी जास्त आहे महिलांचे प्रश्नाबद्दल असो की फॅमिलीमध्ये असो की कोणत्याही विषयामध्ये आय मला असं वाटते की प्रत्येक महिलामध्ये काही ना काही खूप चांगलं आहे आणि माझी महिला आमची महिला काही ना काही चांगल्या त्यांचे भविष्यात करू शकतात फक्त थोडीशी बॅकिंग जर भेटली माझ्यासारखी तर खूप काही महिला खूप सोबत निघू शकतात आणि असं माझी जर्नी राहिलेली आहे माझी अमरावती जिल्ह्यात क्या बात म्हणजे बरं तर आता प्रेक्षकांनाही कळलं असेल की ही जी केमिस्ट्री आहे किंवा हे जे ट्युनिंग आहे त्या मागचं रहस्य काय आहे हे तुम्हालाही कळलं असेल पण अगदी जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे की ही जी केमिस्ट्री आहे हे जे आदर्श जोडपं म्हणून किंवा लोकप्रिय जोडपं म्हणून तुमच्याकडे जा पाहिलं जातं तर त्याचं जा सिक्रेट काय आहे ते सिक्रेट आज तुम्ही शेअर करा सिक्रेट <laughs> सांगायला नाही आहे मला असं वाटतं की प्रत्येक कपलनी एकामेकाला समजलं पाहिजे की ॲक्च्युअल आपल्या ती काय म्हणत आहे आणि मी काय म्हणत आहे त्याच्यात वाद केल्यापेक्षा तिच्या म्हणण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि माझ्या म्हणण्यामध्ये काय प्रॉब्लम आहे हे एकाने कोणी समजून घेतलं पाहिजे एकामेकाला समजणं आणि एकामेकाला घेऊन चालणं हेच एक रहस्य प्रत्येक कपलमध्ये असलं पाहिजे आणि ती आमच्यामध्ये आहे म्हणजे खासदार असल्यानंतरही आमदारांचं समजून घेते हे एक रहस्य आहे की खासदार असल्यानंतर आमदारांना सांभाळते आणि आमदार तर खासदारांसोबत आहेच नाही थोडासा आय आय मला असं वाटते की महिलांनी थोडीशी कॉम्प्रमाइिंग नेचर आजकालची यंग पिढी जी आहे खूप इंडिपेंडेंट आहे आपल्या पायावर आहे तर थोडीशी डॉमिनेटिंग असते मुलींमध्ये जास्त थोडासा प्रमाण असते तो आणि कारण की मी एवढी सोशल आहे कारण प्रत्येक मुलीची फॅमिली ते येतात आणि प्रॉब्लेम सांगतात आणि तिथे ॲटिट्यूडचं जे प्रॉब्लम प्रमाण आहे आणि ज्याच्यामुळे त्यांच्या जे फॅमिली प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तिथे थोडीशी कमतरता आपण आणली पाहिजे की वी हॅव टू नीड टू अंडरस्टँड की फॅमिली म्हणजे काय लग्न लग्न म्हणजे लग्न नाही आहे जर दोघांची जर तयारी असेल की आम्हाला आमच्या जीवनामध्ये काही ना काही गोष्टी कॉम्प्रमाईज करावी लागेल तेव्हाच आपण लग्न केलं पाहिजे अदरवाईज थोडासा थांबून ठेवलं पाहिजे <laughs> कारण की काय असतात प्रत्येक गोष्टी माझेच मनाने होईन हा शक्य नाही आहे कारण दोन वेगळे विचार एक घरात राहतात आणि ते दोघांचे मत राहीन असा विषय नाही आहे तर हंड्रेड पर्सेंट जेव्हा तुमचं मत नाही चालत असेल देन यू शूड बी सायलेंट <laughs> त्याला विचार केला पाहिजे की हे गोष्टी जर हे सांगत आहे तर इट शूड बी सम रिझन काही रीझन याच्या मागे असेल तो त्याला शांततेने आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बसून शांतीने चर्चा केली पाहिजे सो इट इज अ बेस्ट सोल्युशन वाद ना होण्याचे जर ते म्हणेन की माझं मी मोठी आहे आणि ते म्हणेन मी मोठा आहे मग तर कोणताही परिवार टिकू शकत नाही यू हॅव टू बी अ कॉम्प्रोमाइजिंग नेचर आणि जेव्हा तयारी असेल की मी कॉम्प्रोमाइज करू शकते आणि जेव्हा मी विचार करू शकते की मी लहान आहे मला मोठा निवाचा आहे तेव्हा लग्न करण्याची वेळ आलेली आहे yes. <laughs> <laughs> चलो थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि इतकी छान मुलाखत ही रंगली आ, अनेक जोडप्यांसाठी मला वाटतं अनेक जोडप्यांनी ही मुलाखत पाहिलीच पाहिजे असंही मला वाटतं कारण या मागचं जे सिक्रेट आहे तेही आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू सो मच थँक्यू